लढेंगे भी और जितेंगे भी, म्हणजे आम्ही लढणारसुद्धा आणि आम्ही जिंकणारसुद्धा. बच्चू कडू आम्हाने आवडतो कारण तो गावगाड्यातला माणूस आहे. अशी माणसं राजकारणामध्ये वर आली पाहिजे, ती पण ह्या गड्यांनी येऊनच दिली नाहीत की सातबारा आमच्या नावावरती आहे, निदान आता आमचं पीक आम्हाने घेऊन द्या. आणि म्हणून हातकणंगल्याची जागा मी मागितलेली आहे आणि तिथं मी इच्छुक आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीबरोबर आहोत आणि महायुतीबरोबर असताना महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये काही ठळक बाबी येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही मागणी आज सगळ्या कार्यकर्त्यांनी कार्यकारिणीमध्ये उचलून धरली. त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी सरकारने 2021 साली जे 3 कृषी विधेयकं पारित केलेली होती ती तिन्ही कृषी विधेयकं जशीच्या तशी लागू करावी, कारण ही तिन्ही कृषी विधेयकं ही शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारी विधेयक होती आणि त्याचं समर्थन रयत क्रांती संघटनेनं ज्यावेळी ही विधेयक लागू झाली त्यावेळी सर्वप्रथम आम्ही केलेलं होतं. दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं आयात निर्यात जे धोरण आहे ते शेतीच्या बाबतीमध्ये किमान 5 वर्षाचं असावं असं संपूर्ण कार्यकारिणीचं मत आलं. कारण सरकारला वाटलं महागाई वाढली एखाद्या वस्तूची शेतमालाची की लगेच त्याच्यावर निर्यातबंदी लावायची आणि त्याचे भाव पाडायचे असं होता कामा नाही. कारण शेतकऱ्यालासुद्धा शेती करायला शाश्वती मिळणं अत्यंत गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा ठराव आम्ही घेतला. अजून एक ठराव झाला की रोजगार हमी योजना जी आहे तिचा थोडा विस्तार करा. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीची कामे संपूर्ण घेण्यात यावीत. मग नांगरट असेल, कुळवट असेल, पिरणी असेल, निंदणी असेल, शेतीला पाणी देण्याचं असेल, याला मजूर लागत असतात. म्हणजे शेती अनेक लोकांना रोजगार देत आहे आणि म्हणून शेतीवरची सगळी कामं रोजगार हमी योजनेमध्ये ग्राह्य धरण्यात यावीत आणि तसा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावा ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. दुसरी शेतकऱ्याच्या बाबतीत एक महत्त्वाची मागणी आहे ती 10 HP शेती पंपाचं बिल हे शेतकऱ्याला येता कामाने 10 HP शेती पंप शेतकऱ्याला त्याचं बिल किंवा वीज मोफत देण्यात यावी 10 HP. ही एक महत्त्वाचा ठराव झालेला आहे. आणि घरामध्ये घर प्रपंच चालवण्याचं काम ही शेतकऱ्याची मायमाऊली करत असते आणि म्हणून शेतकरी महिलेला ज्या शेतकऱ्याच्या नावावर 7-12 खाते उतारा आहे त्याच्या पत्नीला दर महिन्याला 1000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान तिच्या खात्यामध्ये जमा करा की जेणेकरून घरातली जी काही चढचण आहे अडचण आहे ती निश्चितपणानं त्या 1000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं तर थोडी कमी होईल आणि घरच्या लक्ष्मीला हातभार लागेल. अजून एक महत्त्वाचा जो ठराव केलेला आहे अत्यावश्यक वस्तू कायदा जो आहे तो रद्द करा. कारण शेतीवरचे आता निर्बंध 100% हटवा, शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या काढून टाका. हा एक आम्ही ठराव केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला महायुती सरकारनं मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही महायुतीचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं आम्ही या कार्यकारिणीमध्ये स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. पहिल्यांदा असं घडत आहे की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, एखाद्या चळवळ उभा राहिल्यानंतर त्याचं जर यश मिळालं तर त्या यशाचा आनंद उत्सव साजरा केला जातो. परंतु हे 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं, उच्च न्यायालयानं स्थगिती द्यायला त्याला नकार दिला, पण या 10% आरक्षणाला मायबापच कोण नाही ते माझाही कोण म्हणायला तयार नाही. कारण पहिल्यांदा असं झालं की यशाला 1000 बाप असतात, अपयशाला बाप नसतो. परंतु या 10% आरक्षणाचा बाप आम्ही आहोत म्हणून जो काही गाजावाजा झाला पाहिजे होता तो महाराष्ट्रात झाला नाही. परंतु रयत क्रांती संघटना या 10% आरक्षणाचं समर्थन करत आहे आणि त्या आरक्षणाचे मायबाप आम्ही आहोत, आम्ही स्वीकारत आहोत. आणि मराठा समाजाला एक ऐतिहासिक असा या आरक्षणाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे, त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो.
मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारनं वेगवेगळ्या कोर्सेसची घेतली, त्याबद्दल सुद्धा आम्ही सरकारचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे. आणि महायुतीतील घटक पक्ष म्हणून सगळ्यांनी एकमुखानं आम्ही हातकणंगल्याची लोकसभेची जागा ही रयत क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे अशी भूमिका ठामपणानं आम्ही घेतली. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली की हम लढेंगे भी और जितेंगे भी, म्हणजे आम्ही लढणारसुद्धा आणि आम्ही जिंकणारसुद्धा. आणि ही जागा ही महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्हाला मिळाली पाहिजे. त्याचबरोबर मोदी सरकारनं उसाच्या FRP मध्ये जवळजवळ 250 रुपयापेक्षा जास्त वाढ केलेली आहे आणि त्याचं स्वागत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. कारण ती वाढ जवळजवळ FRP 11-12% अशी जर धरली तर ती 350 आसपास जात आहे. आणि देशाच्या इतिहासामध्ये ऊस उत्पादकाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये FRP त वाढ देण्याचा निर्णय पहिल्यांदा झाला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचंही समर्थन केलेलं आहे की या महाराष्ट्रावरती 50 वर्ष राज्य हे कुणाचं होतं, मुख्यमंत्री कोण होते. जर वेगळ्या समाजाचा मुख्यमंत्री असला तर तो कुणाच्या नेतृत्वाखाली काम करत होता, तो वाड्यातल्या प्रस्थापित मराठ्यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होता. त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्याला का आरक्षण दिलं नाही, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळामध्ये दिलं आणि आत्ताही महायुतीच्या काळामध्ये दिलं. ते सभागृहामध्ये कायदा केला आणि न्यायालयामध्ये सुद्धा त्याला आज स्थगिती मिळाली नाही, म्हणजे ते टिकवून दाखवलं. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजातल्या अगदी शरद पवारपासून यांना त्याला घेरायचं आहे. त्यांना वाटतं आहे की फडणवीस नावाचा व्यक्ती हा वाड्यातला नाही, ह्याचा बाप जहागीरदार नाही, ह्याचा बाप आमदार खासदार नाही, ह्याच्या काही संस्था नाही त्या, ह्यानं बँका लुटल्या नाही त्या, मग ह्यो राज्याचा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, आम्ही राज्याचे मालक आहोत. आणि म्हणून वाड्यातल्या गडी त्याला घेरण्याचं काम करत आहेत. पण मी आपल्या माध्यमातून सांगतो या सगळ्या वाड्यातल्या गड्यांना, महाभारतातला अभिमन्यू एकटा लढत होता, परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणातला देवेंद्र फडणवीस नावाचा अभिमन्यू एकटा लढत नाही, त्याच्याबरोबर गावगाडा आहे. गावगाड्यातले हजारो 18 पगड जातीची माणसं त्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. तुम्ही म्हणाल मला काय समाधान, होय, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं गावगाड्याचं नुकसान हे वाड्यातल्या सगळ्या सरदारांनी केलं. ज्या ज्यावेळी शेतकरी रस्त्यावरती आला त्या त्यावेळी त्याच्यावर लाट्या चालवल्या, त्या त्यावेळी त्याच्यावर गोळ्या चालवल्या. ऊस आंदोलनामध्ये, कापूस आंदोलनामध्ये या राज्यामध्ये 37 शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारण्याचं पाप हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलं. मावळमध्ये आलेल्या शेतकऱ्याला पाणी मागताना गोळ्या घातल्या आणि म्हणून आमचा वाड्याला विरोध आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसाला आमचं का समर्थन आहे, तर तो वाढं पाडायला लागलाय. मी म्हणतो देवेंद्रजींनी जे गडी घाबारलं ते पळत सुटले, जे राहिलेले आहेत त्यांच्यावर तिने बुलडोजर चालवावा, कारण हिने गावगाड्याला लुटलंय. अहो तुम्ही एक बारकाईनं लक्ष जर आलं तर तुमच्या लक्षात येईल ही वाड्यातलं गडीच आत्तापर्यंत मुख्यमंत्री व्हायचे, आमदार व्हायचे, गृहमंत्री व्हायचे. आमदार गडी आहे पण त्याला बँकेचा संचालक वाटतो या, मंत्री गडी आहे पण त्याला बँकेवर पोरगा घालवावा वाटतो या. अरे आमदार असलं बँक कशाला पाहिजे, पण त्याला माहीत आहे की ही अल्लीबाबाची गुहा आहे. आज सहकाराच्या माध्यमातून सगळ्या वाड्यांची घरं भरण्याचं काम, वाडं पोसण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं आणि गावगाडा देसू धडीला लागला. आणि म्हणून निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस नावाचा काय अजून एखाद्या जर वेगळ्या नावाचा माणूस आला, सावंत, कदम, जाधव ह्यो जर मुख्यमंत्री झाला तर आम्ही खांद्यावर घेऊ, पण या वाड्यांना खांद्यावर घेणार नाही. ही गावगाड्यातली माणसं वर आली, बच्चू कडू आम्हाला आवडतो कारण तो गावगाड्यातला माणूस आहे.
अशी माणसं राजकारणामध्ये वर आली पाहिजे, ती पण ह्या घड्याने येऊनच दिली नाही तर. आता तुम्ही बरोबर मूळ मुद्द्यावरती आला, कारण हा बरोबर आहे. कसं झालं, हे सरदार आमच्या पंक्तीला कवा येतच नव्हती, निदान वाड सोडून भीतीपोटी का होईना आमच्या पंक्तीला बसायला लागली. त्यांना वाटायचं की ही गावगाड्यातली माणसं आमच्या बरोबरीचे नाहीत. आता गप गुन्ह्या गोविंदानं जसं बैल शिवळाला घातलो कसा वडतो नांगरड, तसं गडी गप गुमान शिवाळ खांद्यावर ठेवून नांगूर वडायला लागली ती. आता आम्ही ठरवतो शात कुणाचं नांगरायचं, अजून त्याला वेळ आहे, पण गडी तर पळालं अजिबात नाही. या शेताचा मालक जे गडी पळून आमच्याकडे आली ती, त्याचा मालक दोनच आहेत, एक नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी. त्यांना कळतं ह्या गाड्यांना कसं हाकायचं, तुम्ही गंमत बघा जरा. आता काय आहे तुम्हाला मी सांगतो की रयत क्रांती संघटना आम्ही जे बरोबर आलो ते शेतीच्या प्रश्नावरती आलो, आणि मी एक स्पष्ट सांगितलेलं होतं मागं, आपण सगळे मंडळी साक्षीदार आहात की आम्ही झोपडीतले माणसं आहोत आणि झोपडी हा आमचा महाल आहे. त्यामुळं मोठ्या भावानं वाड्यात राहावं, खुशाल राहावं, पण झोपडीकडं बी जरा बघावं. आणि याचा अर्थ असा नाही की झोपडीत आम्ही आहे म्हणून वाड्यानं झोपडी काय करते असं म्हणायचं काही कारण नाही. झोपडीला सुद्धा ताकद असती आणि निश्चितपणानं आमची दखल तिने घेतलेली आहे, आमच्यावर विचार करतील. पण परस्पर जर जागा हातकणंगल्याची जाहीर केली तर मात्र झोपडी काय असती हे सुद्धा आम्ही दाखवू. मला वाटतं की भारतीय जनता पक्षानं ही ईडी बीडी काय लावली आहे ही जी गती वाढवायला पाहिजे, आणि ही सगळं वाड्यातलं गडी पळत सुटलं पाहिजे, ती तिची गती कमी आहे. आता ईडीची भीती कुणाला वाटायला लागली आहे, ज्यानं येडापणा केला त्याला वाटते, ती भीती सदाभाऊला वाटणार, ती पत्रकार म्हणून तुम्हाला वाटणार. आपण अर्ज जरी केला ईडीला की माझ्या घराकडे या, तर आपल्याकडे काय हुडकायला येतील, आपल्याकडे हाय काय. त्यामुळं जी ईडी येडं गडी आहेत त्यांच्या मागे ईडी लागली आहे, येड्यांच्या मागे ईडी आहे. त्यामुळं मला वाटतं तिची गती वाढवली पाहिजे, जिनी हांडलं या ते बाहेर आलं पाहिजे, त्याचं दुःख काय वाटायचं. आता तुम्ही म्हणाल मग इकडं गडी आलं की कसं होत आहे, मग सावलीला येऊन जरा आम्ही बसू तू दगडावर, बस जरा कामागुम झालाय, त्याला पुसून काढायचा, पाणी द्यायचं काळजी करून, बघू पुढं. त्यामुळं गडी कोणकोण बाहेर निघतो या हे महाराष्ट्राला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना विनंती करेन की ईडीची गती वाढवा, आणि ती जास्तीत जास्त वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, नाही गडी तरी कळतील. मी एक स्पष्ट सांगतो की ज्यांच्यावर चळवळीच्या काळामध्ये मी आरोप केले त्याविषयी मी ठाम आहे, आज त्या मतावर आम्ही ठाम आहोत. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे की वाड्यातल्या सरदारांना आपण घाबरत होतो भेत होतो, पण हे सरदार ईडी नावाची साडेसाती लागल्यानंतर कसे पळत सुटले. म्हणजे खऱ्या अर्थानं या ईडीच्या माध्यमातून गावगाड्यातल्या माणसाचं मोठं मनोबल वाढलेलं आहे. भविष्य काळामध्ये एक काळ असा येईल की गावगाडा ह्या सगळ्या सरदारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. कारवाई झाली पाहिजे, ते भाजपमध्ये थोडे आडोशाला जाऊन लपून बसलेले आहेत, पण हे फार दिवस ती लपून राहणार नाहीत. कालांतरानं हळूहळू एक गडी त्या चरख्यामध्ये गेलेला तुम्हाला दिसत. योगायोगानं या देशामध्ये विचाराच्या दोन फळ्या तयार झालेल्या आहे. एका फळीमध्ये भारत म्हणून महायुतीनं घोषणा केलेली आहे, आणि इंडियामध्ये काळानं उगवलेला सूड आहे. सगळे लुटारू इंडिया आघाडीमध्ये सामील झालेले आहेत, आणि या लुटारूंच्या विरोधामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष लढत आहोत, आणि निश्चितपणानं त्याच्या दोन फळ्या इथं आज होताना आम्हाला आनंद वाटत आहे, कारण आम्ही इंडियाच्या विरोधामध्ये गेली अनेक वर्ष लढत होतो.
तिसरा तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी बोलतो, म्हणजे तुम्हाला विचारायला बरं पडेल की आमची लढाई होती ती वाडा विरुद्ध गावगाडा अशी आमची लढाई होती. आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळे पक्ष आज फुटताना आम्हाला समाधान होत आहे, कारण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत. गावगाड्यामध्ये एक म्हण होती की पडकं घर झालं की उंदीर जागा सोडतात, पण पहिल्यांदा बोकेसुद्धा आणि घुशीसुद्धा जागा सोडून पळायला लागल्या आणि वाडं हादरायला लागलं हे एक मोठं समाधान आहे गावगाड्याला, की वाड्यांना कुणीतरी हात लावल्याबरोबर काही का रूपानं असं ना. पूर्वी म्हणायचे की आमोशा असली की भूतं बाराला जमा होतात आणि अमुक ठिकाणी खवीस असतो, अमुक झाडाखाली अमुक एक भूत असतं, तर कुठल्या का भूताला ही भीनाती. पण वाड्यातलं गडी सगळं पळायला लागलेले आहेत, वाडं हलायला लागलेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीसवर टीका होतात, पण त्या माणसाचं मी स्वागत करीन की वाड्या हलवलं आणि वाड्यातलं सगळं बोकं पळायला लागलं आणि गावगाड्याला आता आनंद झालेला आहे की वाड्यातले सगळे सरदार सैरा वैरा खऱ्या अर्थानं धावायला लागलेले आहेत. त्यामुळं पक्षपुटीवर मी माझं थोडक्यात मत सांगितलं. धन्यवाद. हातकणंगल्याची जागा त्याची तयारी गेल्यावेळी रयत क्रांती संघटनेनं केलेली होती, विकासाचा डोंगर उभा केलेला होता. 7-12 आमच्या नावावरती होतं शेत, आम्ही पेरलेलं होतं. चारही बाजूनं आम्ही शेताची डागदुजी चांगली केलेली होती, तण तणकाट काही ठेवलं नव्हतं आणि पीकसुद्धा जोमात आलं. परंतु वाटणी पत्रकामध्ये तो इसा आमच्या नावावरचा दुसऱ्याला गेला आणि त्यानं आईतं पीक घेऊन गेला. आम्ही मात्र त्याला उचलू लागलो आणि म्हणून महायुतीला आम्ही विनंती केलेली आहे की 7-12 आमच्या नावावरती आहे, निदान आता आमचं पीक आम्हाने घेऊन द्या. आणि म्हणून हातकणंगल्याची जागा मी मागितलेली आहे आणि तिथं मी इच्छुक आहे किंवा मी कुणाही कार्यकर्त्याला देऊ शकतो. हातकणंगल्याची जागा रयत क्रांती संघटनेला दिल्यानंतर कोणताही कार्यकर्ता आमचा तिथं निवडून येऊ शकतो, कारण आम्ही तेवढी मजबूत मुळं तिथं विचाराची रोवलेली आहेत. कारण हातकणंगले मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत आम्ही लढाईची तयारी केलेली होती आणि म्हणून गेल्यावेळी मी माढा मतदारसंघ लढवलेला होता 2014 पण त्याच्यानंतरची जी काही तयारी आम्ही केली 2019 ती हातकणंगल्याची केलेली होती आणि म्हणून आम्ही हातकणंगले मागतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढण्याचा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. माझ्या पुढं कोण येणार आहे हे महत्त्वाचं नाही, कारण मी मात्र शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी गावगाड्याच्या प्रश्नासाठी लढत आलो आणि त्यांच्यासाठी मी ही निवडणूक लढणार आहे. त्या मतदारसंघामध्ये एक गाव असं नाही की त्या गावामध्ये आम्ही विकासाच्या रूपानं पोचलो नाही. प्रत्येक गावाला पिण्याची पाण्याची योजना असेल, रस्ते असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, अशी अनेक कामं आम्ही गावागावामध्ये जाऊन गावपंचायतीमध्ये बसून केलेली आहेत आणि त्यामुळं त्या मतदारसंघाचं नातं एक माझं कुटुंबाचं नातं आहे आणि म्हणून तो मतदारसंघ जो बांधायचं काम केलं तर आम्ही केलेलं होतं. आणि तो मतदारसंघ माझे आता मित्र बोलले की तो मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे आणि तो चळवळीच्या विचारानं खऱ्या अर्थानं बहरलेला मंतरलेला मतदारसंघ आहे. आणि गेल्यावेळी मी म्हटलं बांधणी केली आणि म्हणून तो एक वेगळ्या विचारानं आम्ही मतदारसंघ बाहेर काढला. काय आहे की मी शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मला एक कळतं पैरा केला की पैरा फेडायचा असतो, त्यामुळं मी पैरा केलेला होता आणि तो पैरा फेडायचा का नाही हा आता समोरच्याने ठरवायचा आहे. पण मी काय म्हणतो की पैरा फेडा, गावगाड्यामध्ये जर पैरा नाही फेडला तर फटबारी होती काय आणि ती फटबारी होऊ नये असं मला वाटतं. राज्यस्तरीय बैठकीमध्ये मी ताकदीनं मागणी केली की हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा रयत क्रांती संघटनेला मिळाला पाहिजे, कारण एखादा तरी आम्हाने द्या ना. असं कसं बरं, आता तुम्ही अख्खी गंजीखानाच घेऊन निघाला यार, पिंडी द्या आम्हाने. मी पिंडी मागितली, मी गंजीखान्यातला 10 बारका कोपरा बी मागितलेला नाही. मी हातकणंगल्यामध्ये कसं आहे, जिथं
आपण तयारी करतो, मशागत करतो, तिथंच पेरणी केली जाते. अचानकपणे कुठेबी कुरी धरून पेरायला गेलं तर दगडात कुरी नाही चालत. एक असं आहे की निवडणुकीमध्ये प्रत्येक हा जिंकायसाठी उतरत असतो आणि त्यामुळं मला वाटतं की 45+ किंवा 46+ म्हणले ते. आता 48 पुढं जागा नाही त्यात, त्यामुळं मी तर बनेल की 48 जिंकायचं आहे. काय जागा कुठली काय पराभव होण्यासाठी आपण लढवत असतो का? त्यामुळं मला वाटतं की येणारे मी 48 म्हणतोय, 48 आल्या पाहिजे. त्या कारण प्रत्येक जागा ही निवडून आलीच पाहिजे, तेवढी ताकद महायुतीमधल्या सगळ्यांनी लावावी. प्रत्येक उमेद का 2-3 कुणाला पाडायचं आहे असं काही आहे का? त्याचं शास्त्र ह्याला पाडायचं आहे त्याला आणायचं असं काही नाही. 48 येणार आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी ताकद लावायची.